ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सिरसे तालुका राधानगिरी गावच्या शेतवडीत वैरण कापण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला। वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून एका होतकुर युवकाचा संसार उघड्यावर पडला आहे। विजेचा शॉक बसून 33 वर्षाचा युवक रणजित हरीश टिपुगडे हा हकनाक बळी पडला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सिरसे येथील रणजित हरीश टिपुगडे हा 33 वर्षाचा युवक आपल्या शेतबडीत वैरण कापण्यासाठी गेला होता। वैरण कापत असताना तेथे लोंबकळत असलेली विजेची तार दिसलेलीच नाही। अचानक त्याच्या शरीराला तारेचा स्पर्श झाला आणि रणजित जागेवर तडफडू लागला। हे दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी पाहिले आणि त्यास काठीने बाजूला काढून ठेवले। रणजित टिपुगडेची हालचाल पाहून तेथे जमलेल्या नागरिकांनी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण वाटेत रणजित मृत झाला। सोळांकुर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सिरसे गावच्या हद्दीत ही घटना घडली। रणजित टिपुगडे याच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि 3 मुली असा परिवार आहे। रणजित हा सलून व्यवसाय सोबत पशुपालन व्यवसाय करत होता। एक होतकुर तरुण वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरल्याने ग्रामस्थांनी रणजित टिपुगडे याचे प्रेत ताब्यात घेण्यास नकार दर्शवला। वायरमन आणि लाईनमन यांची अपुरी संख्या असल्यानेच असे वारंवार अपघात घडत आहेत, याची काळजी वीज वितरण कंपनीने घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आरके न्यूज प्रतिनिधी पत्र